शांते अ शांते काय करून राहिले आता यायले काय झालं एवढ्या सकाळी सकाळी शांते शांते चहा नाही पिऊ देत ना काही नाही दिवस निघाला तर शांते शांते काय होय व काय होय काय म्हणून राहिले इकडे मी हॉल मध्ये काय म्हणून राहिले तर काय म्हणून राहिले सकाळी सकाळी चहा तर पिऊ देत जा शांते शांते चहा नाही पिऊ देत तर चालवून जाता कोणतं काम आहे आता काय म्हणून राहिले बरचसा फोन होय तर घे बोलून घे म्हटलं किती वेळचा फोन लावून राहिला फोन, फोन तो सकाळपासून बाईले म्हणे फोनावर फोन फोनवर फोन लावतो म्हणे तर बाईचा मोबाईल स्विच ऑफ सांगून राहिला भाऊजी म्हणे तर तुमच्या मोबाईल वर लावला तर घे ना मग बोलून घे काय म्हणून राहिला तू फोन अन मले मले म्हणजे तुले नाही करणार काय करण काय मग तो काही काम असून त्याले सोबत यासोबत म्हणणं त्यांना फोन केला आता काय म्हणते काय नाही बोलून घे बाईसोबत बोलायचं आहे बाईसोबत आहे वावरात जात होतो मी आता चहागी पिऊन वापस आलो ना अर्ध्या रस्त्यातून फोन नेऊन द्या बाईसोबत आहे फोन नेऊन द्या भाऊजी बोलायचं आहे चालू होत त्याचं हा काय सोबत बोलायचं एवढंच म्हणे काय अजून काही म्हटलं नाही त्यानंतर तेवढं काही नाही सांगतलं फक्त एवढंच म्हटलं त्यांना भाऊजी म्हणे मी बाईले फोन लावून राहिलो बाईचा फोनच नाही लागत म्हणे स्विच ऑफ स्विच ऑफच सांगते म्हणे मी म्हटलं नाही रे बाईचा तोच नंबर आहे म्हटलं जो जुना नंबर आहे तो चार्जिंग नसेल म्हटलं प्रकाशच्या आईच्या मोबाईल मध्ये म्हणून स्विच ऑफ सांगून राहिला म्हटलं काय एवढा सकाळी सकाळी तसं ना त्याचा आता मला काय माहित ठीकठाक आहे कसं आहे काय आहे जास्त बोललो नाही मी फक्त तो म्हणे बाईसोबत बोलायचं आहे भाऊजी घरी जा घरी जा मी म्हटलं बरं ठीक आहे गावाच्या बाहेर साहेब म्हटलं नेऊन देतो मी मोबाईल घरी हा काय पण फोन करायच्यासाठी केला असेल त्यानं काही पैशाचं काम असेल आपल्यासोबत आणखी काही दुसरं काम असेल शांती आता मला काय माहित त्याला कोणतं काम आहे काय नाही आता अर्जंट काम आहे का पैशाचं काम आहे पण तू सांग पैशाचं काम राहील त्याले तेवढ्या सकाळी सकाळी फोन करून काय तो पैशासाठी बाई पैसे पाहिजे म्हणून काही अर्जंट काम तेव्हाच तेव्हा त्यानं फोन केला पैशाचं जर काम राहिलं असतं तर तो दुपारी फोन लावला असता त्यानं संध्याकाळी फोन लावला असता पण एवढ्या सकाळी सकाळी काही एमर्जन्सी राहते तेव्हाच फोन येते हो वा म्हणून तर बरोबर राहिले तुम्ही पैशाचं काम नसन काही एमर्जन्सी नसतं त्याने एवढ्या सकाळी सकाळी फोन केला घे मग बोलून घे बाई लक्ष्मी चालतं का बेटा दुकानात चा, चाल चॉकलेट घेऊन देतो चॉकलेट चाल बर दुकानात जाऊ आपण अमाय काय झालं बडा सकाळी सकाळीच फोन आला याचा सगळं ठीकठाक असेल ना तिकडे जीव बी धबधब होऊन राहिला काय झालं ना काय नाही हॅलो हा भरत बोल काय म्हणतो सकाळी सकाळीच फोन लावला सगळं ठीकठाक आहे तिकडे बाई सगळं ठीकठाक ठाक असतं असत तेवढा सकाळी सकाळी लावला असता काय फोन तुले सांगायचं होतं म्हटलं मले सांगायचं होतं काय सांगायचं होतं बाबा सांग ना काय झालं हा काय झालं ठीक ठाक नाही आहे म्हणत बाई म्हटलं बाबाची सिरियस तब्येत खराब आहे रात्री त्याला दवाखान्यात भरती केलं ना अकरा वाजता काय बोलतो रे भरत एवढी तब्येत खराब आहे बाबाजी एकदम सिरियस हा आणि तू मले आज लावून द्यायला फोन तब्येत खराब आहे ना ते दवाखान्यात भरती केल्यावर सांगत आता काय सिरियस होतपर्यंत तुम्ही काय घरीच ठेवलं काय बाबाले दवाखान्यात नाही नेता आलं काय तुम्हाला हा दोघं दोघं जण आहे ना तुम्ही मग नेता नाही ने येत काय दवाखान्यात कायची वाट पाहून राहिले तुम्ही हा कायची वाट पाहून राहिले बाबाच्या मराची वाट पाहून राहिले काय दवाखान्यात नाही ने नेता येत तुम्हाला सिरियस होऊ देता जास्त होऊ देता ना मग घेऊन जाता दवाखान्यात बाई जेवढं जेवढ बोलायचंय बोलून घे पण खरंच सांगतो सिरियस आहे बाबा येजो म्हटलं दवाखान्यात पाहले म्हणून फोन केला याचा संत याच तर नको अन चंद्रकला सांगून देजो मी का तुले फोन लावून शांता बाई बोल ना बोल थे, बोला थे, बोला ले, बोलते काय ते चांगल्या ना बोलते काय आहे राहते बोलाले कशी बोलते

बाबाची तब्येत खराब झाली तर तुला फोन करून नाही ना बाबाची तब्येत खराब आहे काय काही काहीच नाही आता एकदम दवाखान्यात भरती केला तेव्हा सांगता तो सिरियस आहे या पावाले मराले टेकले नाही असंच आहे ना शांता बाई माग आलो नाही काय मी माया पोरासाठी पोरीच्या पत्यावर आलो होतो तेव्हा बाई पोरगी पाय पोरगी पाय तेव्हा आलो होतो मी दोन तीन दिवस थांबलोय आणि तुम्ही दोघी जणी आल्याच नाही बरं बरं ह्या विषय सोड तू मला माहित आहे तू कधी आला माझ्या घरी किती दिवस नाही आला माहित आहे मला किती वर्ष नाही आला तर राहू दे आता जास्ती तर बोलाले नको लो दवाखान्यात भरती आहे म्हणतो बाबा तर कोण आहे मग बाबा जवळ आता दवाखान्यात मा पोराला ठेवलं ना दवाखान्यात तो आहे दवाखान्यात मी म्हटलं इकडे पैसे मागायला आलो शिरी मामाच्या घरी आता बाबा दवाखान्यात भरती आहे तो पैसे तर लागणार न प्रायव्हेट मध्ये आहे म्हणून म्हटलं सध्याच माझ्याजवळ काही जास्त पैसे आहे नाही तर इकडे शिरी मामाच्या घरी आलो असं पैसे तर मागतो म्हटलं मामाले जेवढे भेटन तेवढे दोन चार हजार असं म्हणजे आता बाबाच्या तब्येतीला पैसे लावाले तुमच्या जवळ पैसे नाही चांगली गोष्ट आहे ना बाबाच्या स्वावरातलं खात आणि आता बाबाच्या तब्येतीला लावाले पैसे नाही तुमच्या बाई सध्या माझी कंडिशन खराब आहे म्हणून होय नाही तर मागा लागते काही आले त्याले सध्या कंडिशन खराब आहे माई त्याच्यानं पैसे काही आहे नाही म्हणून म्हटलं श्री मामाजवळ असं तर मागतो आणखी पाहतो कोणी दिन तर बर जाऊ दे तुला सांगाच होत सांगत फोन करून येशील तर येच मग दवाखान्यात पावले बर बर ठीक आहे ठेव मग फोन याच्या वेळेस लावतो तुला फोन बरोबर बर अनुबाई तू नंबरवर फोन काही लागून नाही राहिला नंबर चालू आहे का नाही आहे तो जुना नंबर चालूच काय रे चालूच आहे चार्जिंग नाही आहे मोबाईल मध्ये आता चार्जिंग ते लावतो मी मोबाईल आणि मग लावतो त्याच्यावरच नाही तर मीच लावून तुला सांगतोच मी तशी येतो नाही येत बरोबर पण मी म्हटलं सिरियस तब्येत खराब आहे बाबाची इच्छा आहे तर येऊन जातो बाबाच्या भेटीले ठीक आहे ना पाहतो मी आणि चंद्रकाला सांगतो काय म्हणते काय नाही इथे पाहतो मी बरं ठीक आहे मग ठेवतो फोन माय सालगड चंद्रकाला सांगून घेतो बाबाची तब्येत खराब आहे म्हणून नाही तर अजून मनानं सांगितलं नाही शांताबाईनं ना। आता ह्या तर म्हणते लावत नाही म्हणते मी चंद्रकाला फोन चंद्रकलाचं बोल नाही तोंडावर तोंडावर बोलते तर मग त्याला येते राग म्हणून तो काही लावत नाही फोन तर मीच चालले जातो ना अन सांगून देतो काय म्हणते ते तर चालन थे तर घेऊन जातो तिले बाबाले पाले दोघी जणी चाललो जाईन मग संग बबीता येतो मी चंद्रकलाच्या घरून बर अमाय हे तर शांताबाई होय इकडे कुठं चालली एवढ्या सकाळी सकाळी शांताबाई अ शांताबाई कुठं चालली एवढ्या घाई घाई ना अमाय बाई बरं झालं इथंच भेटली तू तर मी त्याच घरी निघाली होती आता काय माय घरी चालली होती अनो काय निघाली तू मी इच्छा नाराज दिसून राहिली तू काही झगडा वगडा झाला काय भाऊजी सोबत प्रकाशनं काही म्हटलं बबिता काही म्हटलं काय झालं झगडा वगडा करून आली काय घरून नाही नाही कोणासोबत काही झगडा नाही झाला माया काय म्हणते भरतचा फोन आला होता आता मला तो मने बाई मने बाबाची की लय सीरियस तब्येत खराब आहे मने तो या मने पहाले दवाखान्यात भरती गेला म्हणते काल रात्री अकरा वाजता हो मग बाई काय बोलतो बाबाची सिरियस तब्येत खराब आहे हो ना लय सिरियस आहे काय आहे काय माहित बाबा तर या म्हणे पावाले असा म्हणून नाही ला तो आता जास्त आहे का कसे आहे काय आहे म्हणून म्हटलं चालतं काय पाहाले जाऊ बाबाले हा काय बाबाची तब्येत खराब आहे ने पण मला तो कोणालाच नाही मग त्याचा अहो तू तोंडावर बोलत नाही तो तो का त्याच्या म्हणून त्याला खराब लागते तू बोलणं म्हणून तुला काही फोन नाही लावला त्यानं मले म्हणे बाई म्हणे तू सांगून देतो म्हणे चंद्रकलाले बाबा बिमार आहे सिरियस आहे तर इन म्हणे पावाले तिला याच संत असं म्हणजे माय बोलणं खराब लागते नाही मग खराब लागते चांगलं नाही बघाव काही आहे ना चांगल्या ना राहू ना मग आपल्या सोबत असं तर कधी वाटतच नाही का आपल्याला दोन भाऊ आहे म्हणून नाही विचारत नाही पुसत काही ना काही नाही त्याचा हो फोन येत कशा आहे बाई काय आहे बाई नाही हालचाल विचारत कसे राहते काय नाही त्याला तर काही घेणं देणं नाहीये आपल्यासोबत अन आता बाबा तब्येत खराब आहे या आहेमकण ठमकण सांगतोस ना त्याले गेली म्हणजे अजून काय काय म्हणत होता सांग ना त्याची काढतो वरात तिथं गेल्यावर चंदा कला शांत तू एकदम भडकू नको आता करायचा माऊल आहे का बाबाची सिरियस तब्येत खराब आहे दवाखान्यात भरती आहे त्याच्याजवळ पैसे नाही आहे काय म्हणते फोन लावला तर मामाच्या घरी हाय म्हणे मी पैसे मागायला आलो आता सध्या म्हणे कंडिशन खराब आहे म्हणे पैसे काही हाय नाही असं म्हणत होता तो हा काय त्याची कंडिशन राहते बाराही महिने खराबच कंडिशन राहते कायची खराब कंडिशन राहते तर सेपवावर असून मस्त कराव नाही भाऊराजा बरं जाऊ दे ना त्याचं त्याला माहित पण त्यानं मला सांगितलं सध्या बाई म्हणे माझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणे तर मी मामाच्या घरी हाय म्हणे असा म्हटला त्यांना तर मी म्हटलं घेऊन जाऊ पैसे माझ्याजवळ आहे काही पाच दहा हजार तर पकडून घेतो संग चालतं काय मग कर पटापट कामं घरचे काय कामं करायचं आहे तुले आणि निघून जाऊ पहिल्याच गाडीत नऊ वाजताच्या गाडीत चाललं जाऊ बरं ठीक आहे ना शांताबाई करतो मी पटापट दोन चार पोळ्या टाकून ठेवून देतो याच्यासाठी आणि निघून जाऊ मग आणि मुक्काम राहावं लागत काय आपल्याला माय कशी बोलतो चंद्रकला तू का आजच्या आज वापस येऊन जाऊ काय आपण बाबाची सिरियस तब्येत खराब आहे दवाखान्यात भरती आहे आणि त्या पाहून वापस येऊ काय आपण थांबा तर लागणच ना आता दोन चार दिवस पकडून घे साडी बरं ठीक आहे ना दोनक साड्या पकडून घेईन तर तेच तर विचारून राहिले मी कपडे पकडा लागते का नाही पकडा लागत पकड जा तिथं गेल्यावर काय घालू आपण हो बापा आपल्या वहिनीचे कपडे काय घाला आपले कपडे आपणच घालू पकडून मी माया दोन साड्या पकडून घेईन जा ना मग करणं लवकर तयारी ये जो मग एस टी स्टँड नऊ वाजता हो पप्पा माय मन बी नाही लागून राहिला आता त्यानं तसं सांगितलं तर सिरियस आहे सिरियस आहे म्हणून म्हटलं पटकन चाललं जो पप्पा भेट झाली पाहिजे आपल्या बाबासोबत कशा आहे ना काय नाही आता जास्तच आहे का नॉर्मल आहे तसं म्हटलं त्यांना सिरियस तब्येत खराब आहे तर माई छाती धडधड व्हायला लागली बरं जाऊ दे टेन्शन नको घेऊ कर मग तू तयारी कर निघून जाऊ नऊच्या गाडीत हो हो बघित ठेवलं नाही आहे त्यात सगळं सामान होय ठेवलं ना सगळं सामान बर पाहिजे मग आता दोन तीन दिवस आपलं घर आता दोन तीन दिवस काही येणार नाही मी दोन तीन दिवस हो आता दोन तीन दिवस आता दोन तीन दिवस तिकडे आता हप्ताभर थांबतो काय माहित आता तिथं गेल्यावरच माहीत हो होय जास्त जर सिरियस असेल तर थांबच लागेल मग हप्ताभर हो ना सांगतोच ना मी तशी तुले आता आज चाललोच आम्ही आणि गेल्याबरोबर दवाखान्यातच जाईन आणि ह्या दोघांवर बी ठेवतो लक्ष हो आई ठेवतो मी दोघांवर बी लक्ष ठेवतो आणि घरावरही लक्ष ठेवतो तुम्ही इकडले कायचीच काळजी नका करू तुम्ही आता तिकडे जाऊन राहिले तर तिकडे पा बाबाची तब्येत कशी आहे काय नाही त्याची काळजी घ्या आता हो बाप्पा आता बचचाही टाईम होऊन राहिला निघतोच आता आम्ही थोड्या वेळानं काय मग चंद्रकलाची तयारी झाली का नाही झाली तर नऊ वाजताच्या गाडीत जाऊ म्हणत हो आई मग आता नऊ तो वाजत आले साडेआठ वाजले ना आता अर्धा घंटा टाईम आहे जेवण करत तर जेवण करून घ्या ना नाही नाही आता कुठं जेवण आता जेवण काय पाणी नाही धकणार त्यानं तर कुठं जेवण जोपर्यंत मी बाबाले डोळ्या नाही पाहणार तोपर्यंत नाही जेवण करत नाही पाणी पेत मी जेव्हा बाबाले पाहिन तेव्हाच मी जेवण करत हो आई अनु कुठं मन लागेल तुमचं आता हे एवढं सगळं ऐकल्यावर आज मी येऊ काय सोबत येऊ दे ना मल काय रे बोलत्यास वेळेस मी यो काय मी यो काय पाहून पण चालले काय मी दवाखान्यात चालली ना पावले दवाखान्यात जाऊन राहिले जेव्हा पाहून पण जाईल ना तेव्हा यायचं तुम्हाला सोबत आजी येऊ दे नेतोस तर नाही तू म्हणले त्या नानाच्या घरी पाहिलंच नाही मी नगर नेतोस नाही तू एकही वेळा नाही नेलं आणि आताही नाही नेत जाऊ ना एखाद्या वेळा जाऊ आता पण आता तुला दिसून नाही राहिलं काय घाई गरबडीनं जाऊन राहिली तर येऊ दे ना आजी मी बी येतो ना मी बी दवाखान्यात येईन येऊ दे ना मुले बी कर ना शाळेची तयारी कर टाइम होऊन राहिला ना साडेआठ वाजले अंग पाय धुई जेवण खाऊन कर ना बाई शाळेत जास्त काय लिहिल पाडून राहिला समोर गण्या एकदा म्हटलं ना तुले पाहून पणा जाईन तेव्हा नेन मग ऐकत जाईन कायले लय माग लागत जास्त माग नको लागत जात जाऊ एक तर माझ्या डोकं भनभन लागून राहिलं मला हे सगळं ऐकलं तर आणि त्याच्यातल्या त्याच्यात तू मॅड करून राहिला आई तुम्ही त्याच्याबरोबर नका लाग पाठवतो मी शाळेत वाजले काय वा, नऊ वाजले काय नाही नाही नऊ वाजाचेच आहे ना साडेआठच वाजले अर्धा घंटा बाकी आहे अजू। अजून काय हो अर्धा घंटा बाकी आहे कधी जातो ना कधी नाही आता अर्धा घंटा ना अर्धा घंटा कधी येते एस टी काय नाही लवकर जाईन म्हणतो अजून अर्धा घंटा थांबा लागन मला माय म्हणत काही मानून नाही राहिलं असं वाटते कधी जातो ना कधी नाही एक मिनिट नाही थांबूशा वाटून राहिलं मला आता बर एक काम करतो मी चंद्रकलाच्या घरी जातो आणि तिकडच्या तिकडे चाललो जाईन मग आम्ही एस टी मध्ये बर ठीक आहे जा मग होप्पा पटकन चालली जातो आजी बाय हो हो बाय बाय आईले म्हटलं जेवण करून घ्या जेवण करून घ्या तर जेवणही नाही करत चहा पिता पिता चाही तसाच ठेवला चाही नाही घेतला आईनं काय करण आईचं मन प्रत्येक लेकराचं मन आपल्या आई बाबा साठी दुखते आता आईचे बाबा बिमार आहे तर आईचं मन कुठं लागून राहिलं असन कधी जातो ना कधी नाही कधी पाहतो ना काय नाही लय दिवस झाले बाबाले पाहिलं नाही अन त्याच्यातलं त्याच्यात हे सगळं ऐकून तर जास्तच टेन्शन आलं आता आईले नवही नाही वाजले तर जातो ना जातो ना साडेआठच वाजले बस आले अजून अर्धा घंटा टाईम आहे तरी आता जाऊन बसतो म्हणते मी एस टी स्टँडवर आता चंद्रकला मामीच्या घरी गेली आता तिकडच्या जा तिकडे जाऊन बसन एस टी स्टँडवर वाटपात अमाय बाई पाय एस टीचा टाइम झाला ना वाजले ना अजून आली नाही आज येते का नाही येत काय माहिती येताबाई येईल बस लेट झाली कोणत्या कोणत्या दिवशी लेट होते पाच दहा मिनिट तर लेट होतेस अव पण आपण इथं अर्ध्या घंट्यापासून येऊन बसलो ना अजून आली नाही एस टी अर्ध्या <laughs> घंट्यापासून येऊन बसलो तर एस टीचा टाइम व्हायचा होता ना आता झाला एस टीचा टाइम आता वाजले ना आता येईन एक मिनिटान हो ना वाट पाहू 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 थकून गेली बापा मी कधी येते कधी येते आजी काय वय हा इथ आला काय तू तुला म्हटलं होतं आंग पाय धुई ना शाळेत जाय शाळेची तयारी कर तिथ आला या स्टँड वर आजी टाइम आहे ना शाळेत जावाले आलो, ले। ले आलो ना मी इकडे खेळाले जाईन शाळेत आरामात बाय करायला आलो ना मी बसून देतो ना एसटीत हां काय मला बसून देता म्हणजे मला काय बसतात नाही येत काय आजे तू कशी येतं मला बसवाले एस टीत मग मी नाही येऊ काय बाय करायला आलो मी आता इथंच थांबतो मी तुले जाईपर्यंत बरं बरं ठीक आहे आणि इकडे तिकडे घुमज नको हा मी गेल्यावर सरळ घरी जा हो हो बस मग इकडे जागा पाहिजे आपल्याला <laughs> शांताबाई आपण दोघी जणी आहे ना बसणार भेटते ना आपल्याला जागा आता उतरणार वाले उतरू तर दे बसू मग आपण चला मग मित्रांनो आता बस आली आता जातो मग आम्ही बाबाच्या भेटीला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद